नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर एपिसोडमधून स्वागत करतोय. आज आपण जाणार आहोत सिंधुदुर्गामध्ये, अर्थात आजचा एपिसोड आपल्या सिंधुदुर्गातील कोकण वास्तूच्या फॅमिलीसाठी आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी जो रेट आहे तो 15,000 रुपये गुंठा, अर्थात 6 लाख रुपये एकरी, या दराने हा प्लॉट तुम्हाला मिळून जाणार आहे. टोटल 8 प्लॉट आहेत, 8 मध्ये म्हणजे 5-5 एकरचे 8 प्लॉट आहेत, म्हणजे आपल्यापैकी कोणतरी 8 भाग्यवान सबस्क्राइबर असतील जे होतील या प्लॉटचे मालक. आता ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला थंबनेलमध्ये प्लांटेशन जे बघितलं होतं, म्हणजे आंब्याचं प्लांटेशन असेल, नंतर नारळाचं असेल, या व्यतिरिक्त चिकूचं वगैरे असेल, तर 5 एकरच्या कुठल्या प्लॉटमध्ये किती प्लांटेशन आहे ते आत्ता आपण सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्लॉटला व्हिजिट करायला लागेल आणि आपण जो प्लॉट चूज कराल त्या प्लॉटमध्ये जे प्लांटेशन आहे ते तुम्हाला मिळून देईल. सो फर्स्ट कम फर्स्ट डिझर्व्ड अशा प्रकारचा हा प्लॉट आपल्यासाठी राहणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असेल तर पहिल्यांदा इथे क्लिक करून सबस्क्राईब करा आणि कोकण वास्तूचे सर्व अपडेट्स मिळवा. तर चला, कुठलाही वेळ न दवडता पहिल्यांदा पाहूया कशी ती प्रॉपर्टी. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो सिंधुदुर्गातील बुधवळे गावामध्ये आणि येथीलच एक 39 एकरचा जो तुम्हाला 5-5 एकरमध्ये प्लॉट मिळणार आहे तो प्लॉट आपण पाहणार आहोत. पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे. आणि एक गोष्ट जी माझी सांगायची राहून गेली सुरुवातीलाच, ती म्हणजे या प्लॉटला लागून असलेली बारमाही अगदी तुडुंब भरून वाहणारी नदी. आपण इथं नदीचा आवाज देखील बघू शकता की अतिशय जबरदस्त पाणी, आत्ता म्हणजे साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर चालू आहे आणि तरी देखील पाण्याचा जो फ्लो आहे हा आपण इथे बघू शकता. मित्रांनो, पूर्णपणे डांबरी रस्त्याला कनेक्टेड ही अशी आजची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे. या ठिकाणी वाडी वस्ती म्हणाल तर 800 ते 900 मीटर अंतरावर वाडी वस्ती, अर्थात बुधवळेगावातील वस्ती जी आहे ही तुम्हाला मिळून जाते. या ठिकाणी प्लांटेशन मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की व्हरायटी ऑफ प्लांटेशन, आंबा असेल, चिकू असेल, नारळाचं प्लांटेशन असेल, नारळाची बाग असेल, इथे आपल्याला पाहायला मिळते. ही आपली प्रॉपर्टीमधली एंट्री, या ठिकाणी आपण बघू शकता की नारळाची बाग कशाप्रकारे सुंदररित्या ही पसरलेली आहे. आपण इथे पाहू शकता की चिकूचं प्लांटेशन जे आहे, म्हणजे सर्व चिकूची झाडं आहेत ती देखील पूर्ण लागती धरती झाडं आहेत. साधारणपणे 100च्या वरती चिकूची झाडं या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. या व्यतिरिक्त जी नारळाची बाग पाहिलं आपण, ती 250 हून जास्ती नारळाची कलमं जी आहेत, नारळाची झाडं जी आहेत ही आता या जागेमध्ये तुम्हाला मिळून जातात. हापूस आंबा जे आहेत, हापूस आंबा ती देखील सर्व लागती कलमं, म्हणजे साधारणपणे 15 ते 16 वर्ष जुनी हापूस आंब्याची कलमं 450 पेक्षा जास्ती इथे तुम्हाला मिळून जातात. आपला हा आजचा प्लॉट कणकवलीपासून मोजून 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि कणकवली आत्रा रोडपासून मोजून 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ह्या ठिकाणी आपण जर इन्व्हेस्टर असाल तर ॲग्रो टुरिझमसाठी किंवा मेडिकल टुरिझमसाठी ही आजची प्रॉपर्टी, म्हणजे 39 एकरची प्रॉपर्टी अगदी बेस्ट आहे. तुम्ही डोळे झाकून या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी पूर्ण घ्यावी लागेल. किंवा जसा जागा मालकांनी पर्याय दिला आहे, तुम्हाला छोटा तुकडा पाहिजे असेल तर 5-5 एकरमध्ये प्लॉट उपलब्ध होऊन जात आहेत. म्हणजे तुम्हाला आपल्या हिशोबाने म्हणजे 10 एकर असेल, 15 एकर असेल किंवा छोटा तुकडा 5 एकरचा असेल, हा या ठिकाणी आपण परचेस करू शकता. मित्रांनो, ह्या ठिकाणी प्लांटेशन आपण बघितलंतच आणि तुम्ही सिंधुदुर्गामध्ये प्रॉपर्टीसाठी काही जागा वगैरे शोधत असाल गेल्या 5-6 वर्षापासून, तर इथे मोहीम ती आहे, ती थांबवू शकाल तुम्ही. कारण 6 लाख रुपये एकरी मातीचा प्लॉट सिंधुदुर्गामध्ये मिळणं हे फार कठीण आहे, म्हणजे फार क्वचित घडतं, आणि तो तुमच्यासाठी पर्याय आज उपलब्ध झाला आहे. ह्या प्रॉपर्टीचं ड्रोन फुटेज तुम्हाला ह्या एपिसोडच्या सगळ्यात शेवटी पाहायला मिळेल, त्यामुळे हा व्हिडिओ आजचा एपिसोड अगदी शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुमच्यापर्यंत एवढ्या सुंदर सुंदर प्रॉपर्टी पोहोचवण्यासाठी कोकण वास्तूच्या पूर्ण टीमला खूप मेहनत घ्यावी लागते. त्या मेहनतीला एक पाठबळ म्हणून आजच्या एपिसोडला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची प्रॉपर्टी? पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे, सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे आणि ह्या ठिकाणी फक्त विषय एकच आहे की 8 प्लॉट आहेत 5-5 एकरचे, म्हणजे 6 लाख रुपये एकरी या दराने प्लॉट तुम्हाला उपलब्ध होऊन जातोय. 5 एकरचं प्लॉट त्याचं व्हॅल्युएशन जातं 5-30 लाख रुपये.
किंमत ही थोडीफार नेगोशिएबल नक्कीच आहे। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी प्लॉट तुम्हाला घ्यायचा असेल किंवा तुम्ही जे प्लांटेशन बघितलं त्यातला प्लॉट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा साईट व्हिजिट करणं हे गरजेचं आहे। तुम्ही प्रत्यक्ष साईटला या, साईट व्हिजिट करा, योग्य वाटेल तो प्लॉट परचेस करा। आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जास्ती माहिती पाहिजे असेल किंवा साईट व्हिजिट करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉलिंग नंबर दिला आहे, त्यांना आपण कॉल करून प्रत्यक्ष साईटही जाऊन पाहू शकता, प्रत्यक्ष व्हिजिट करू शकता आणि योग्य वाटल्यास जागा मालकांबरोबर बोलून नेगोशिएट करून ती परचेस देखील करू शकता। मित्रांनो, आपला आजचा एपिसोड आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।